मला नैनाताईंबद्दल कसं सांगाल? लग्न झाल्या तेव्हा ठरलं होतं का की राजकारणात जाईल किंवा त्या घरात राजकारणातून त्या पुढे काम करतील असं वाटलं होतं का? काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाही, असं काही वाटलं नव्हतं म्हणजे त्या का पुढं राजकारणात म्हणजे उतरतील म्हणून. पण केवळ आता दादांच्यामुळे म्हणजे त्या पुढं जाऊ शकले, असं थोडं दादांचं हे मिळालं त्यांना, म्हणून मग नंतर करता आलं त्यांना त्याच्यात काहीतरी. आज आपला माणूस मुंबईवर आला इकडे आणि इकडच्या सगळ्या राजकारणी पुढाऱ्यांना एकत्र घेतलं, सगळी चांगली माणसं आज एकत्र झाली आहेत आणि ही सगळी मंडळी आज समाजासाठी जात आहेत, तुम्हाला कसं वाटतं? नाही, चांगलं आहे म्हणजे दादांचं काम पण सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे त्यांनी इथं बऱ्याच ठिकाणी असे कामं केलेली आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमात आमच्या इथं म्हणत काही कार्यक्रम असले की ते आवर्जून हजर राहतात, म्हणजे रात्रीचा किती उशीर हो, प्रत्येक कार्यक्रमात यात्रेला वगैरे सगळीकडे राहतात, म्हणजे येतातच ते. तसं म्हणजे त्यांचं सगळीकडं हे असं येत आहेत व्यवस्थित सगळे, सगळीकडं तात म्हणजे सगळ्यांची विचारपूस वगैरे दशक्रिया काही असलं का ते प्रत्येक कार्यक्रमात हजर राहतात. आज नैनाताई राजकारणात सक्रिय झाल्यात, सभेमध्ये भाषण करतायत, कसं वाटतंय की? छान बोलतात, म्हणजे त्यांना म्हणजे एवढं हे नव्हतं पण सुरुवातीला, पण आता इतकं व्यवस्थित बोलतात का बासपाळ, म्हणजे आम्हाला त्यांचा अभिमान आहे, म्हणजे त्या खूप छान बोलू शकतात असं. दादांपेक्षाही त्यांचं भाषण वगैरे बोलणं वगैरे व्यवस्थित आहे, म्हणजे सगळेच म्हणतात म्हणजे त्या छान बोलतात. आज एक चांगला माणूस तालुक्याला मिळाला आहे. आज ते राजकारणात मोठे होत असताना नेताजी दादा असतील या सगळ्या मंडळींची त्यांना मदत आहे, ही मंडळी पुढे भविष्यात चांगलं काम करू शकतील काय वाटतं? हो, अवश्य करणारच, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. म्हणजे दादांचं तर आता आहेच, म्हणजे त्यांनी आमदार असताना बरेच कामं केले, तसे त्यांनी काही म्हणजे असं सगळीकडंच व्यवस्थित सगळं सुधारणा वगैरे केल्यात, रस्ते वगैरे आणि सगळीकडं आहेत, म्हणजे त्यांचं बऱ्याच ठिकाणी हे असं. आज राजकारणात तुमच्याकडे लोक पुढचं भावी नेतृत्व पाहत आहे महिला म्हणून, काय आशीर्वाद द्याल ह्या सगळ्या मंडळींसाठी? नाही, शुभेच्छा. हो, त्यांचं सगळं म्हणजे त्यांनी हे करावं, सगळ्या बाजूनी त्यांचं हे व्हावं म्हणून आमचा त्यांना पाठिंबा आहे. विकासासाठी तन मन धन.